माका नाही तुमच्यावर खाय यायचा. काय ब चिखलात लोळलो शिरे मोगली, काय या करून ठेवलं सगळी घाण. हेच बस हा, मी इलय. भाकरी नाही खाणार? भाकरी खाऊया. मी काय म्हणते, तशी कामं झालीच आपली. संध्याकाळी देवगडात जाऊया कुणकेश्वराच्या जत्रेक. देवगडा एवढ्या लांब? कामा भरपूर असत. जाऊया ना. अगो कामा असत गो, नंतर पुढच्या वर्षी जाऊया ना. तुमका बाई मी काय सांगलेला पटना नाही. जाऊन दे तुम्ही खावा ही भाकरी, माका घराकडे जाऊ काय रान दुख. अगो रागवतो किती आहे? रागू नाही तर काय. जाऊन दे मी जाते. बर ऐक ना, काहीतरी चमचमीत करा बिर्याणी नाही तर पुलाव वगैरे. होय तर पिठी भात आणि सुको बांगडो. तो एक बरो मोठो झालो ना. मळ्यात चिखल घालू तर नुसतं लोळान घेतले. मोगली ए चल बाहेर, चल बाहेर, चल चल बाहेर.
अरे वा, चिकन बिर्याणी फणसाची आहे ती, कुवल्यांची फणसाची. असा कोळो फणस कोणी दिले तुका? सदा काकांकडून आणले. राजन मोगली जेवले? जेवले. बिर्याणी मस्त आली. जेव्हा अजून भात असं वाटत चिकनची बिर्याणीच असा. बरं चल, आवर पटपट जेव, आपल्याक जाऊचं असा. आता खंय जाऊचा? माका नाही तुमच्यावर खंय येऊचा. तुमका जे जाऊचा ते तुम्हीच जावा. बरं मग मी जातो एकटो कुणकेश्वरात. कुणकेश्वर जातो आपण? खरा? मग सकाळी माका नाही किती बोललात? अगं तुझी गंमत केलं आहे गो. चल माझं होय तिला, तू पण जेव पटपट. होय होय. मी कपडे बदलून येते, पण साडी बदल तू पण. नमस्कार रेड सॉईल स्टोरीज करांनो, कसे आहात? असाच सुंदर छान निसर्ग बघण्यासाठी, महाराष्ट्रातील पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी रेड सॉईल स्टोरीज या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे केल्याने आम्हाला त्याची फार मदत होईल आणि आम्हाला अजून सुंदर काम करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.